नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्ड मध्ये। मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओ मध्ये MIDC भरती 2019 ची जी अपडेट आली आहे 2021 करिता, ओके, ज्यामध्ये आता एग्जाम होणार आहे, तर त्या एग्जामसाठी कोणता पॅटर्न राहणार आहे, त्या सिलेबस काय असेल, याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी पण अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब नाही केले, खाली रेड बटणला क्लिक करून सबस्क्राइब करून घ्या, मग तुम्हाला असे चांगल्या यूट्यूबची माहिती लवकरात लवकर मिळते। आणि इथे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्यामध्ये आपण MIDC भरतीबद्दल काय अपडेट येत आहे बा 2019 ते आपण डिस्कस करत असतो, त्याची लिंक तुम्हाला काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून येते, तुम्ही ते जॉईन करू शकता। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, एक आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ठीक आहे, याचे 2019 जे नोटिफिकेशन आले होते ते आपण इथे ओपन केलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये वर्ग क व ड करता वॅकन्सीज आलेल्या होत्या, ठीक आहे। त्यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सीज होत्या इथे त्यांनी लिहून दिलेलं आहे, ठीक आहे। त्याचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस काय होता ते खाली जाऊन बघूया आपण। तर मित्रांनो, आपण पेज नंबर 10 आलेलो आहे, ठीक आहे। याच्यामध्ये इथे परीक्षेचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे। काय काय स्वरूप राहील याच्यामध्ये, तर इथे दिलं आहे की पदाचे नाव कोणते, हे भाग 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे, असे 6 भाग आहे पेपरचे, ठीक आहे। आणि एकूण गुण वगैरे ते सगळे दिले, ठीक आहे। पहिलं बघू आपण, कनिष्ठ अभियंता स्थापत्यकर्ता 10 मार्काचं इंग्रजी राहणार, त्यानंतर 10 मार्काचे मराठी, सामान्य ज्ञान एकूण 10 प्रश्न, तर्कक्षमता एकूण 10 प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमांवर याच्यावर करता 10 क्वेश्चन, ठीक आहे। आणि तांत्रिक राहणार याच्यात 50 क्वेश्चन, असे टोटल याच्यात 100 गुणाचा 100 क्वेश्चन राहणार, 200 गुणाचा, ठीक आहे। आणि 120 मिनिट मिळणार म्हणजे 2 तास, ठीक आहे, 2 तास मिळणार याच्याकरिता। आणि इथे ऑनलाईन एक्झाम होणार होती, पण आता बहुतेक ऑनलाईन किंवा ऑफलाईन होणार, हे जेव्हा हॉल तिकीट तुमचं येणार, ठीक आहे, हॉल तिकीट येणार त्यावर मेन्शन राहील की तुमची ऑनलाईन होत आहे की ऑफलाईन एक्झाम होत आहे, ओके। यामध्ये बघा इथे खाली कनिष्ठ अभियंता, ओके, इथपर्यंत आहे। दुसऱ्या कनिष्ठ अभियंता करता पण तो सेमच क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी, त्यानंतर लघु लेखक करता थोडासा डिफरंट आहे, याच्यामध्ये काय 10 मार्क दिले, याच्यामध्ये इंग्रजी, इंग्लिश, मराठी, सामान्य ज्ञान करता 10 मार्क दिले लघु लेखक करता, ओके। आणि तर्कक्षमता, यामध्ये तर्कक्षमता आहे मित्रांनो तुमचे मॅथ अजून रिझनिंग, ठीक आहे, म्हणजे गणित आणि रिझनिंगचे दोन्ही क्वेश्चन विचारले जातील। आणि महाराष्ट्र औद्योगिक अधिनियमवर 10 क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक क्वेश्चन नाही आहे, ओके। आणि टोटल एकूण प्रश्न जे 50 राहणार त्यात 100 गुण राहणार त्याच्यावर, ठीक आहे। आणि 60 मिनिट म्हणजे 1 तास भेटणार, ठीक आहे, 1 आवर। आणि लघुलेखन परीक्षा पण याची होणार आहे, ओके, व्यावसायिक परीक्षा याच्यामध्ये आहे। त्यानंतर वरिष्ठ लेखापाल, ठीक आहे, याच्याकरिता पण 50 100 क्वेश्चन राहणार, याच्यामध्ये तांत्रिकचे 50 क्वेश्चन दिलेले आहे, ठीक आहे। आणि याचे 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा पेपर आहे। 6 करिता पण 20 20 20 असं टोटल हे तांत्रिक क्वेश्चन नाही आहे, ठीक आहे, हे 100 क्वेश्चन आहे 200 मार्काकरिता। ते स्लिपिक टंक लेखाकरिता 100 क्वेश्चन 200 मार्काचे, म्हणजे एका क्वेश्चनकरिता 2 गुण राहणार। त्यानंतर भूमापककरिता टोटल 100 क्वेश्चन, ठीक आहे, सगळे 10 10 क्वेश्चन। आणि तांत्रिक जे आहे 50 क्वेश्चन, टोटल 100 क्वेश्चन राहणार आणि 120 मिनिटाचे। तांत्रिक सहाय्यकरिता याच्यामध्ये तुमचे तांत्रिक सहाय्यकमध्ये तुमचे महाऔद्योगिकवर याच्यात क्वेश्चन राहणार नाही, तुमच्यावर तांत्रिक सहाय्यकमध्ये, ठीक आहे, आणि जोडारीमध्ये, ओके। पंपचालकमध्ये पण याच्यात 100 क्वेश्चन विचारलं गेलं आहे, ओके। त्यानंतर वीज तंत्रीमध्ये पण 100 क्वेश्चन 200 मार्काचा 120 मिनिटाचा पेपर राहील। आणि याच्यामध्ये या एवढ्या पोस्टमध्ये ज्या 18 याच्यापासून याच्यामध्ये महाऔद्योगिक चे क्वेश्चन विचारले गेले नाही, ठीक आहे, MIDC वर क्वेश्चन नाही याच्यामध्ये। त्यानंतर वीज तंत्री, वाहन चालक, याच्यामध्ये बघून घ्या इथे 15 15 क्वेश्चन असे ज्या पोस्टकरता तुम्ही फॉर्म फिलअप केला त्या पोस्टनुसार इथे क्वेश्चन दिलेलं आहे, ठीक आहे। आणि टोटल यांचे 60 60 मार्का 60 60 मिनिटाचे पेपर होणार आहे। या शेवटच्या 3 पोस्टकरता वाहन चालक, शिपाई आणि मदतनीस, ओके मित्रांनो। आणि मित्रांनो, इथे या नोटिफिकेशनमध्ये कुठेच निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख केलेला नाही आहे, ठीक आहे, तर म्हणून याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, ठीक आहे। आणि असेल तरी ते तुमचे जे हॉल तिकीट आहे, म्हणजे तुम्हाला आता जे एक्झामला जायचं ते हॉल तिकीट आहे त्यामध्ये लिहून राहणार की निगेटिव्ह मार्किंग आहे बा, ठीक आहे, असेल तर, पण याच्यामध्ये नाही दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये, ओके। त्यानंतर अशी माहिती होती, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुपमध्ये, आणि तुम्हाला पुन्हा काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सो थँक्स फॉर वॉचिंग।